नमस्कार मी शीतल तुमचं खानदेश मराठी रेसिपीज मध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण आषाढीसाठी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे भगरीचे डोसे तर खूप छान आणि कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे आणि अगदी कमी होणारी रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी या आषाढीला नक्की ट्राय करा आणि तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि सोबत दिलेली घंटी वाजवा त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे लगेच उपवासाचा डोसा बनवण्यासाठी इथे मी एक कप भगर घेतलेली आहे भगरीला काही भागात वरीचे तांदूळ किंवा वरई असे म्हणतात तर इथे आपण भगरला दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेऊ जेणेकरून त्यामध्ये जी काही माती आणि धूळ असेल ती संपूर्णपणे निघून जाईल त्यानंतर पाणी टाकून इथे आपण दोन तास भगर भिजत घालणार आहोत आता दोन तासानंतर आपली भगर अगदी व्यवस्थित भिजलेली आहे हिला आपण मिक्सरमध्ये काढून छान व्यवस्थित बारीक दळून घेणार आहोत अगदी फाईन पेस्ट आपल्याला याची बनवून घ्यायची आणि पाणी न घालता बनवायची कारण आपण ऑलरेडी हिला पाण्यात भिजवलेली होती तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या आता एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण हे बॅटर काढून घेऊ आता मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये इथे मी एक उकळलेला बटाटा घालते भाजलेले शेंगदाणे घालते थोडेसे तीन हिरव्या मिरच्या घालते एक चमचा जिरं घालते आणि हे सर्व आपण छान बारीक दळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता थोडंसंच पाणी घातलं आणि व्यवस्थित आपलं हे बॅटर दळलं गेलं आता हे सगळं मिश्रण आपण दळलेल्या वरईच्या मिश्रणामध्ये घालू त्यानंतर दोन ते तीन चमचे दही घेतलं आणि तेही यात मी घातले आता मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपण कन्सिस्टन्सीही व्यवस्थित चेक करून घेऊ तुम्ही बघू शकता मिश्रण थोडं घट्ट आहे यात मी थोडंसं अजून पाणी ॲड करते आता व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेऊ आणि आता कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला बॅटर ठेवायचं आहे चवीनुसार मीठ घालते आणि परत एकदा मिश्रण एकत्र एक करून आपण पंधरा ते वीस मिनटं याला बाजूला ठेवून देऊ आता हे पंधरा ते वीस मिनटं बाजूला होतं तोपर्यंत आपण याची छान चटणी बनवून घेऊ तर इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे बारीक हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घेतले चिमूटभर साखर घेतली आणि हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक दळून घेऊ तर इथे आपली झटपट खोबऱ्याची चटणी रेडी झाली आहे आणि तोपर्यंत आपलं बॅटरही छान मुरलेलं आहे तर आता आपण पटकन याचे डोसे तयार करून घेऊ तर इथे मी एक पॅन ठेवलेला आहे नॉनस्टिकचा त्याला मी सगळ्या बाजूने तेल लावून घेते तेल लावल्यानंतर असं पाणी शिंपळायचं आहे आणि लगेच सुती कापडाने हा तवा पुसून घ्यायचा आहे म्हणजे याचं टेम्परेचर कमी होतं आणि आपले डोसे चिटकत नाही डोस्याचं बॅटर टाकून व्यवस्थित पळीने छान फिरवायचं आहे आणि अगदी जाळीदार असा डोसा आपला तयार होतो तुम्हाला दिसत असेल डोस्याला छान जाळी पडते वरतून डोसा असा सुकला की त्याला तेल लावून घ्यायचं अगदी कमी तेलात मस्त असे डोसे होतात पचायला अगदी हलके आणि मस्त आहे तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडली आहे डोस्याला आणि अगदी कलरही सुरेख आलेला आहे तर असंच दोघं बाजूंनी व्यवस्थित शेकून घ्यायचंय आणि आपला अगदी जाळीदार उपवासाचा डोसा तयार झालेला आहे असेच आपण सर्व डोसे करून घेणार आहोत तव्याला परत तेल लावायची गरज नसते फक्त पाणी शिंपळून सुती कापडाने पुसून घ्यायचं आहे हे डोसे पटकन होतात आणि छान होतात घरातल्या लहान मोठ्यांपासून सगळ्यांनाच हे खूप आवडतील तर ह्या आषाढीला तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्रत्येक डोसा अगदी जाळीदार आणि छान कलर येतो आहे तुम्हाला दिसत असेल तर आपले सर्व डोसे तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त च कलर आणि जाळीदार असे हे डोसे दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय